आरक्षणाच्या अर्थप्रणेते छत्रपती शाहू महाराज बहुजनांच्या शिक्षणाचे द्वार खुले केले ते महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचे अभिवादन करून माझे सामाजिक गुरु दिवंगत दिवा पाटील साहेब तथा दिवंगत दत्ता पाटील साहेब यांना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र दशरथ पाटील साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब 27 गाव संघर्ष समितीच्या अध्यक्ष आणि त्यांची सगळी समिती विचार मंचावरील सर्व मान्यवर विचार मंचाखालील मान्यवर आणि बंधुभगिनींनो आपण आज जे कामबंद आंदोलन केलंय ते का मोठ्या स्वाभिमानाने केलंय कारण स्वाभिमान अशा करता म्हणतोय की आपल्या ज्या न्याय मागण्या आहेत जे आपले हक्क आहेत ते सरकार ही शिक्को कुठेतरी खाऊन टाकते एका शायराने असं म्हटलंय की बुलबुल के बाहों में बाज नहीं होता अरे बुलबुल के बाहों में बाज नहीं होता हरने वालों का कभी राज नहीं होता बुलबुल के बाहों में बाज नहीं होता हरने वालों का कभी राज नहीं होता हमें तो सर झुकाने की आदत नहीं अरे हमें तो सर झुकाने की आदत नहीं क्योंकि झुके हुए सर पे कभी ताज नहीं होता मित्रांनो यापुढे आपल्याला जे आपलं मान झुकवायचं आहे ते केवळ दिवा पाटील साहेबांच्या विचारांपुढं की ज्यांचे विचार असे होते त्यांचे विचार हे फुलेशाह आंबेडकर विचारधारा होती आणि ते विचारमध्ये बहुजनांचं कल्याण होत प्रकल्पस्थांचं कल्याण होत भूमिपुत्रांचं कल्याण होत परंतु आज जे आपल्यावर राज्य करतात ते भूमिपुत्रांच्या कल्याणाच्या व्यतिरिक्त फक्त इथले जे धनाढ्य आहेत उद्योगपती आहेत त्यांच्या कल्याणात रममान झाले आहेत आणि हे मोडण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं पाहिजे सगळे एकत्र आलो तर शिडकोला आपण सगळ्यांनी धडा शिकवला तर नक्कीच आपल्याला आपले जे हक्क आहेत जे कायदेशीर अधिकार आहेत ते नक्कीच मिळतील मित्रांनो हे आपण सगळं करताना आपले न्याय हक्क करताना आम्ही बघितलंय की पूर्ण महाराष्ट्रात आम्ही ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून या भूमिपुत्रांचे भूमिपुत्र म्हणजे कोण इथला आगरी कोळी कुणबी कराडी हा भूमिपुत्र आहे त्याच प्रकारे या राज्यामधला भूमिपुत्र म्हणजे तत्कालीन तिथला ओबीसी समाज हा त्यांचे आंदोलन त्यांचे हक्क हे सरकार दडपतंय आणि त्यांना जाणीव करण्यासाठी महाराष्ट्र फिरत असतो मित्रांनो दिवा पाटील साहेब जिवंत असताना त्यांच्या शेवटची 25 वर्ष त्यांच्यासोबत सावलीसारखा मी महाराष्ट्रात फिरलो आहे आणि आणि साहेबांचे विचार हे प्रत्यक्ष अनुभवले आहेत तरी आता माझं असं म्हणणं आहे की आपल्याला सगळ्याला अधिकार घ्यायचे असतील तर आपला स्वाभिमान जागृत केला पाहिजे आणि आपण आपला स्वाभिमान जागृत केला तर शिडकोच काय शिडकोच काय पण हे महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा आपल्याला आपला हक्क दिल्याशिवाय राहणार नाही मी एवढंच म्हणणार की असं म्हणतात की विषारी सापाला नाग म्हणतात अरे विषारी सापाला नाग म्हणतात गाड्यातील संगीताला राग म्हणतात विषारी सापाला नाग म्हणतात गाड्यातील संगीताला राग म्हणतात चिंगारी भडकली की तिला आग म्हणतात अरे चिंगारी भडकली की तिला आग म्हणतात आणि या दिवांच्या चेल्याला वाघ म्हणतात हा वाघाची नरकाळी आम्ही विदर्भापासून मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रात एवढंच नव्हतं आपल्या कोकणात सुद्धा आणि पूर्व महाराष्ट्रात सुद्धा हे आम्ही डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही दिवांचे विचार तिथे तिथं आम्ही सांगतो आणि अशा तऱ्हेनं इथल्या बहुजनांचा भूमिपुत्रांचा त्यांच्या अधिकारांचा आम्ही त्यांना जाणीव करून देतो लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।